नमस्कार, अंजनी फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्वांना आवडणारा बटाटा घेऊन त्याची एक मस्त चवदार अशी दही बटाटा किंवा दही आलू ही पातळ भाजी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 7 ते 8 बटाटे घेतलेले आहेत आणि हे उकडून घेतलेले आहेत कुकरला 4 शिट्ट्या काढून. आता ह्याचे आपल्याला सालं काढून 2 काप करून घ्यायचे आहेत प्रत्येक बटाट्याचे. खरं तर या भाजीसाठी अगदी जे छोटे साईजचे बटाटे मिळतात ज्यांना मिनी पोटॅटोजही म्हणतात ते जर मिळाले तर उत्तमच, कारण ते मग तसेच छोट्या साईजचे बटाटे असतात त्यामुळे ते अख्खेच आपल्याला वापरायला मिळतात आणि ते दिसतात ही छान भाजीमध्ये. पण आता माझ्याकडे हे बटाटे होते छोट्या साईजचे, मला नाही मिळाले बटाटे. आणि ह्याच्यापेक्षाही जर मोठे बटाटे आपल्या घरात असतील तर त्याचंही आपण काप करून ही भाजी बनवू शकतो. आता या उकडवलेल्या बटाट्यांच्या साली काढून मग मी कापं करून घेणार आहे. पण हे जरा बटाटे गरम आहेत म्हणून हे थंड होऊ देत तोपर्यंत आपण दह्याचं मिश्रण रेडी करून घेऊया. इथे मी 1/2 कप दही घेतलेलं आहे. आता ह्यात आपल्याला 1 टीस्पून हळद घालायची आहे, 1 टीस्पून धणाजिरा पावडर घालते, 1 टीस्पून लाल तिखट आणि इथे 1/2 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घालते. तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. मसाले दह्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. दह्यात असे सर्व मसाले अगोदरच मिक्स करून घेतले म्हणजे भाजीत नंतर दही फाटत नाही. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे बटाटे सोलून मी कट करून घेतलेले आहेत, प्रत्येक बटाट्याचे 2-2 काप केलेले आहेत. आता ह्यात आपल्याला 1/2 टीस्पून मीठ घालायचं आहे, 1/2 टीस्पून मी हळद घालते आहे आणि 1/2 टीस्पून धणाजिरा पावडर, 1/2 टीस्पून लाल तिखट, ही मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. लाल तिखट आपण दह्यामध्ये वापरलेलंच आहे. तर हे थोडं मिक्स करून घेऊयात आणि हे बटाटे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यात बटाटे टॉस करून घ्यायचे आहे. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवून हे बटाटे टॉस करून घ्यायचे आहे. ते हलक्या हाताने बटाटे हलवत राहायचे आहेत. तर 2-3 मिनिटात बटाटे टॉस करून आपण काढून घेणार आहोत. आता ह्या तेलामध्येच आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी मी इथे तमालपत्र आणि 1 सुकी मिरची घालते, थोडं जिरं घालूया. फोडणीमध्येच मी थोडंसं हिंग घालते. आता मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालूया. कांदा अगदी लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा आता चांगला परतला गेलेला आहे, छान मऊही झालेला आहे. आता ह्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या घालायच्या आहेत. इथेच मी आता 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट ही चांगली कांद्याबरोबर परतून घेऊयात. आता आलं लसूण पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता ह्यात आपल्याला दह्याचं मिश्रण जे आपण मसाले घालून रेडी केलेलं आहे ते घालायचं आहे. दही घालताना गॅस स्लो करायचा आहे. दही घातल्यानंतर हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. 1-1.5 मिनिट तरी हे मिश्रण आपण सतत हलवतच राहायचं आहे म्हणजे मग दही फाटणार नाही. आता हे मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे. थोडं थोडं तेलही सुटत आहे साईडला. आता ह्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 2 कप पाणी घालते. पाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. जशी ग्रेव्ही आपल्याला घट्ट पातळसर हवी त्याप्रमाणे पाण्याचं मिश्रण ॲडजस्ट करायचं आहे. आधी थोडी ग्रेव्ही पातळच ठेवावी कारण बटाट्यामुळे नंतर ही ग्रेव्ही घट्ट होत जाते. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. बटाट्यांनाही आपण आधी थोडं मीठ लावून घेतलेलं होतं, त्यानुसार समजून प्रमाणामध्ये मीठ घालायचं आहे. आता या ग्रेव्हीला जरा एक चांगली उकळी आली की मग आपण त्यात बटाटे सोडणार आहोत. आता इथे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता गॅस जरा मीडियम फ्लेमवरती करून आपण ह्यात बटाटे सोडूया.
आता इथे मी 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालते आहे आणि थोडी कसुरी मेथी आपण घालायची आहे. छान फ्लेवर येतो त्यामुळे. आता आपण 10 मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजायला ठेवायची आहे, म्हणजे बटाट्यांमध्ये छान अगदी ग्रेव्ही मुरली जाईल. 10 मिनटानंतर आपण आता झाकण काढून पाहूया. ग्रेव्ही छान अगदी झालेली आहे, बघू शकता कलरही छान आलेला आहे, मस्त तेलाचा तवंगही आलेला आहे वरती. यात थोडी आपण कोथिंबीर घालूया. खूप वेळ नाही लागत या भाजीला आणि अगदी साहित्यही कमी साहित्यातच बनते ही भाजी आणि तेवढी छान अगदी चवदार आहे ही भाजी. आपण रोटी, चपाती, अगदी ब्रेडसोबत ही छान लागते, पुऱ्यांसोबत ही छान लागते किंवा अगदी नुसत्या भातासोबत ही खाऊ शकतो आपण ही भाजी. अशा प्रकारे ही आपली बटाट्याची दह्यातली किंवा दही आलू ही भाजी तयार आहे. या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा.